हाय सम स्वाती अँड वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हॉट्स इन माय मेकअप बॅग और यू कॅन से व्हॉट्स इन माय मेकअप पाउच. सो इफ यू आर इंटरेस्टेड टू नो की माझ्या मेकअप बॅगमध्ये काय आहे तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा. तर चला व्हिडिओ हा स्टार्ट करूया. सो ॲज यू कॅन सी हा आहे माझा मेकअप पाउच, याच्याबद्दल आपण बोलूयाच. पण यात आहे माझे प्रोडक्ट जे मी डेली यूज करते और यू कॅन सी जर आता मी शूटसाठी रेडी झाली तर याच्यासाठी जे पण मी प्रोडक्ट यूज केले ते याच्यातच आहे. और जर मला स्पेशल ओकेशनसाठी पण रेडी व्हायचं आहे ना तर या पाउच शिवाय मी रेडी होऊ नाही शकत. सो हा एवढा माझा फेवरेट आणि इम्पॉर्टंट पाउच आहे. यात तुम्हाला सगळं काही भेटून जाणार एवढ्याशा पाउचमध्ये. दिसायला छोटा आहे बट याच्यामध्ये प्रोडक्ट्स खूप सारे आहेत. सो चला ओपन करून बघूया. याच्यामध्ये तुम्हाला बरंच काय काय बघायला भेटेल तर वन बाय वन मी तुम्हाला दाखवते. तर पर्पलवर हा पाउच होता आणि याच्यावर सारा अली खानची साईन आहे. ॲज यू कॅन सी सारा अली खानची साईन आहे ही. तर हे फक्त साईन केलेलं पाउच आहे और कलेक्शनमधले हे मला आयडिया नाही आहे बट एवढं आहे की सारा अली खानच्या रिलेटेड होतं आणि ते पर्पल पण लिहिलंय. सो चांगला पाउच आहे. एक वर्ष झालं आहे मी माझ्या लग्नाच्या ड्युरेशनमध्ये त्याला ऑर्डर केलेलं बट आता थोडंसं यु नो कलर वगैरे ते हळूहळू निघायला लागलाय. चला वन बाय वन प्रोडक्ट बघूया. असं रँडमली तुम्हाला दाखवणार आहे असं काही सिक्वेन्स वगैरे नाही आहे. जे मला दिसेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आधी आपण थोडे मोठे मोठे प्रोडक्ट बघूया. जसं हे असे मोठे प्रोडक्ट झाले ना तसे त्याच्यानंतर असं बरंच काय काय आहे जे मला माहिती पण नाही आहे बिकॉज मी असा याला रेडी नाही केले. ओके हा असाच माझ्याजवळ असतो तर यात काहीही निघू शकतं तर त्याच्यासाठी थोडं रेडी राहा. चला तर स्टार्ट करू. हा आहे फर्स्ट मेकअप फिक्सर. स्विस ब्युटीचा आहे आणि याच्यामध्ये ॲलोवेरा व्हिटॅमिन ई वगैरे आहे. खूप चांगलं मेकअपला सेट करतो, बेस तुमचा खूप चांगला सेट करतो. नेक्स्ट आहे माझ्याकडे हे स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस प्रायमर. याच्याबद्दल मी किती बोलली आहे यू हॅव नो आयडिया. माझ्या जर तुम्ही माझे मेकअपचे व्हिडिओज बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये यूज करते आणि याच्याबद्दल मी नेहमी बोलते की जर तुम्हाला ट्राय असं हायलाईट वगैरेचं काही ट्राय करायचं असेल किंवा ग्लो पाहिजे असेल तुमच्या फेसवर, तुमची स्किन डल वाटत असेल, खूप ड्राय आहे आणि तुमचा फेस जसा आता कसं हे ग्लो करतं तर तसं तुम्हाला पाहिजे असेल की ग्लो केला पाहिजे तर हे तुम्ही नक्की वापरा. हे वापरायचं त्याच्यानंतर फाउंडेशन अप्लाय करायचं. एक मस्त हलकी शाईन येते. हे खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते पण वापरून त्याला ब्लेंड करते. मी खूप असं मस्त इझिली ब्लेंड होऊन जात आहे अँड नाऊ यू कॅन सी. शेड आहे माझा N02 गोल्डन टिंट. मला बघायचं असेल यूज केल्यावर हा कसा दिसतो तर तुम्ही माझा रिसेंटवाला मेकअप व्हिडिओ बघा कोणताही, त्यात तुम्हाला हे दिसेल मी यूज करताना. सो नेक्स्ट आहे अजून हे माझं फाउंडेशन आहे. हे आहे मेबिलिनचं सुपर स्टे 24 आवर फुल कवरेज फाउंडेशन आणि माझा जो शेड आहे तो आहे 128 वॉर्म न्यूड. बट हा खूप फेअर आहे माझ्या स्किन टोनला. तर यात मी काय करते, कोणताही जो डार्क फाउंडेशन आहे ना तो थोडं मिक्स करते, त्याच्याने माझा शेड क्रिएट होऊन जातो. नेक्स्ट आहे माझ्याजवळ दुसरं फाउंडेशन. फाउंडेशन नाही म्हणणार, हे एक CC क्रीम आहे लॅक्मेची. तर डेली जर मला रेडी व्हायचं खूप हलका मला मेकअप पाहिजे ना सो मी CC क्रीम किंवा BB क्रीम वापरते. BB क्रीम सध्या नाही आहे माझ्याकडे, सो CC क्रीम आहे तर हे मी वापरते. त्याच्यानंतर अजून एक माझ्याजवळ स्टिक आहे फाउंडेशनची, तेही दाखवते मी तुम्हाला. येस तर ही आहे NYBG स्टिक. दिस इज हाव इट लुक. तुम्ही जर माझे थोडे ओल्डवाले व्हिडिओज बघणार ना त्यात मी स्टिक वापरायची. यू कॅन सी किती संपवली आहे. ऑलमोस्ट एवढी स्टिक भेटते तर खूप कमी राहिली आहे. मला जर हेवी काही नाही करायचं असेल तर हे जस्ट अप्लाय करायचं, ब्लेंड करायचं अँड दॅट्स इट. याचा शेड पण खूप छान आहे. हे बघा असा शेड आहे. दिसायला खूप असं व्हाईट व्हाईट वाटत असेल बट व्हाईट नाही आहे. ब्लेंड केल्यावर तुमच्या स्किन टोनमध्ये खूप चांगल्या प्रकारे मर्ज होऊन जातं. आणि हे सेम मी ना हा जो बेस आहे काय बोलतात त्याला प्रायमर आहे स्विस ब्युटीचं त्याच्यावरच अप्लाय केलं. तर मी तुम्हाला ब्लेंड करून दाखवते. एकाच फिंगरने मी ब्लेंड केलं अँड यू कॅन सी. तर हे दोन कन्सीलर आहेत, दोन्हीही स्विस ब्युटीचेच आहेत. हे माझ्या स्किन टोनचं आहे बट संपलंय आणि हे माझ्या स्किन टोनपेक्षा थोडं डार्क आहे. थोडं डार्क आहे माझ्या स्किन टोनपेक्षा. तर हे मी ॲज अ करेक्टर वापरते जसं तुम्ही ऑरेंज करेक्टर वापरतात तसं. और ना हे जे फेअर फाउंडेशन आहे ना त्यात मी थोडंसं मिक्स करते तर माझा शेड क्रिएट होऊन जातो. स्विस ब्युटीचे कन्सिलर अमेझिंग आहे, खूप अफोर्डेबल आहे आणि ना बरेच जे ब्युटिशियन आहे और
मेकअप आर्टिस्ट आहेत ना त्यांच्याकडे हे असतं म्हणजे असतंच. आणि हे जो सेकंड जो शेड आहे तो संपला आहे ऍक्च्युली, नाही उरलंय काहीच याच्यामध्ये. तरी मी तुम्हाला ट्राय करते दाखवायला. सो दॅट्स माय शेड. आता हे मी कशाला ठेवलं आय डोंट नो, हे मला काढायला पाहिजे साईडला. हे आहे एनवायबीचं ब्लरिंग प्रायमर. हे जर तुमचे ओपन पोर्स असेल ना त्याला ब्लर करायला हेल्प करतं. याच्यापेक्षा पण चांगले प्रायमर आहे मार्केटमध्ये, पण हे पण ओके ओके आहे. जर तुम्ही बिगिनर आहात तर हे तुम्ही वापरू शकता. ऑलमोस्ट आता पाऊच खाली व्हायला लागला, पण तरी बरेच प्रोडक्ट आहे. सो मी तुम्हाला आता नेक्स्ट दाखवते. हे आहे ब्रश. जो माझा फर्स्ट मेकअप ब्रशचा किट होतं ना त्यातलाच हा ब्रश आहे. मी आय थिंक कुठून अमेझॉनवरूनच ऑर्डर केलेला. तर असे बरेच ब्रशेस तुम्ही बघू शकता. आणि खूप अफोर्डेबल आहे, मला वाटतं 200-300 रुपयाला तुम्हाला असा सेट भेटून जातो. तर हा मी ऑर्डर केलेला, तर हा अजून पण आहे. सो जो हायलायटर वगैरे मला अप्लाय करायचं त्याच्यासाठी यूज होऊन जातो. आणि या पाऊचमध्येच राहतो, बिकॉज कुठे पण जायचं असेल तर हा पाऊच तर मी घेतेच. तर याच्यामध्ये अशा तुम्हाला गोष्टी भेटतील ज्या मला पटकन म्हणजे ॲक्सेस मी करू शकते. अजून कोणताच ब्रश नाही आहे, बट येस हा ब्रश आहे. किंवा जर पावडर लावायचं असेल तर पावडर पण लावून होऊन जातं. तर खूप मल्टी प्रकारे मी याला यूज करते. सो येस हे एक आहे. त्याच्यानंतर आहे हे कॉम्पॅक्ट पावडर. हे आहे बेला वोस्टेचं कॉम्पॅक्ट पावडर. युजुअली मी लूज पावडर वापरते, पण आता समजा ट्रॅव्हल करायचं आहे, लूज पावडरचा जो डब्बा आहे तो थोडा मोठा आहे, तो मला याच्यामध्ये कॅरी नाही करते. जर तो डब्बा यात टाकला तर बाकीचे प्रोडक्ट नाही राहणार. त्याच्यामुळे मी हे याच्यामध्ये ठेवलं आहे. सो हे यू कॅन सी हे असं आहे, ते मिरर भेटतो. आणि तुम्ही बघू शकता मी पॅन हीट केलं आहे याच्यामध्ये. पॅन हीट करणं म्हणजे वर्थ आहे हा प्रोडक्ट बाय करणं असं आहे. सो यू कॅन सी फक्त साईड साईडलाच थोडंफार राहिलं, अदरवाईज मस्त आहे. आणि सेट करायला पण खूप चांगल्या प्रकारे सेट होतं फेस. नेक्स्ट आहे हे आयलायनर. हे आहे ब्लू हेवनचा लायनर. हे संपलं आहे ॲक्च्युली, ड्राय झालं आहे. बट आय डोंट नो, मी तरी ठेवलं आहे बिकॉज मी आयलायनर जास्त नाही यूज करत जेवढं मी काजळ वापरते. तर कधीतरी हे यूज होऊन जातं. हा आहे म्हणजे तरी थोडंफार आहे. तर हे ना खूप असं जेट ब्लॅक आहे. आणि याची जी टिप आहे यू कॅन सी खूप अशी बारीक आहे याची टिप. तर जेव्हा तुम्ही लावणार ना खूप इझिली तुम्हाला जो शेप पाहिजे और जेवढं थिक पाहिजे जेवढं थिक पाहिजे तसं तुम्ही ड्रॉ करू शकता. सो याच्याने एकदम थिन पण तुम्ही ड्रॉ करू शकता. यू कॅन सी ही जी लाईन आहे खूप अशी थिन मी ड्रॉ केली आहे. आणि पटकन ड्राय पण होतं, कुठे असं लागायचे चान्सेस पण नसतात. त्याच्यानंतर आहे हा लिप बाम. हा आहे बायोटिकचा लिप बाम. खूप छान आहे. जर तुमचे खूप जास्त ड्राय लिप्स होत असतील ना तर हे तुम्ही नक्की वापरून बघा. हे आहे बायोटिक बायो ॲलमंड लिप बाम. मी हे जेव्हा ऑर्डर केलेलं, मी 4-5 ऑर्डर केलेले, तर त्यातला हा सेकंड लास्ट आहे. अजून एक आहे माझ्याकडे, तर एक माझ्या पर्समध्ये असतो आणि एक माझ्या पाऊचमध्ये असतो. त्याच्यानंतर आपण जाऊया मस्काराकडे. तर माझ्याजवळ 1, 2, 3 हे 3 मस्कारा आहेत. तर 1 by 1 याच्याबद्दल बोलूया. हा आहे मी नाऊ जनरेशन 2 मस्कारा. हा माझा फर्स्ट मस्कारा आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये होती म्हणजे फर्स्ट तेव्हाचा मस्कारा नाही आहे. याला मी 2-3 वेळा परत बाय केलं आहे. बट फर्स्ट जो डिस्कवर केलेला मस्कारा हा आहे. तुम्हाला हा मस्कारा जर कुठेही दिसला ना तर मी तुम्हाला सांगेल की हे घ्या आणि यूज करून बघा. एकदम अमेझिंग आहे. सो आता हा संपला आहे. ॲज यू कॅन सी इकडे ॲक्च्युली आता काहीच नाही आहे. हा जस्ट मी असाच ठेवला आहे कोम करायला, म्हणजे जर केस असे साईड साईडने जे बेबी हेअर्स आहेत ते असे कोम करायचे असेल ते मी करू शकते. त्याच्यासाठी मी ठेवला आहे. अदरवाईज आयब्रो वगैरे करायचे असेल तर दॅट्स इट, त्याच्यासाठीच ठेवला आहे. मी जेव्हा कॉलेजला अप्लाय करून जायचे ना तेव्हा मला बरेच माझे फ्रेंड्स विचारायचे कोणता मस्कारा लावते कोणता लावते मला सांग म्हणून. आणि मी माझ्या 2-3 फ्रेंड्सला हा बाय पण करून दिला आहे. मी त्यांच्यासाठी घेऊन पण गेली आहे बिकॉज याच्याने तुमचे जे लॅशेस आहे ना एकदम मस्त कर्ल होतात, सेपरेट होतात आणि एवढे छान वाटतात ना डोळे. असं वाटतं की कोणता तुम्ही प्रोफेशनल एकदम एक्सपेन्सिव्हवाला मस्कारा वापरला, एवढा छान याच्याने लुक येतो. तर जर कुठेही दिसला ना हा तुम्ही नक्की ग्रॅप करा. नेक्स्ट आहे हे 2 मेबेलिनचे मस्कारा. हा आहे द हायपोकल वॉटरप्रूफ मस्कारा. आणि हा आहे द हायपोकल व्हॉल्यूम एक्सप्रेस मस्कारा. दोन्हीही खूप छान आहे. आत्ता मी वापरला आहे हायपोकलवाला. त्याचा जो मॉन्ड आहे तो असा आहे, थोडासा आहे ना असा वरच्या साईडला गेला आहे. याच्याने ना एकदम इझी होऊन जातं मस्कारा अप्लाय करणं. नेक्स्ट आहे काजळ. हे आहे 24 hours स्टे काजळ. ब्लू हेवनचंच आहे. असं आहे. हे पण चांगलं आहे, बट तो जो जेट ब्लॅकवाला फील आहे ना तो मला याच्यात नाही आहे. सो नेक्स्ट आहे हा क्लचर, जो मी कधीच नाही वापरत. आय डोंट नो वाय कधीच नाही वापरत आणि मला माहिती पण नाही की हा माझ्या पाऊचमध्ये होता. त्याच्यानंतर आहे हे लेन्सचं केस.
बऱ्याचदा असं होतं की डोळ्यामध्ये जर इचिंग वगैरे झाले आणि जर मला लेन्स काढावेसे वाटले तर काहीतरी पाहिजे. सो त्याच्यामुळे हे आहे की अशा माझ्या 3-4 डब्बे आहे मी सगळीकडे टाकून ठेवते, बिकॉज कॅरी करायला माझ्या लक्षात नाही राहत. सो प्रत्येक ठिकाणी हे असतं. नेक्स्ट आहे ही स्विस ब्युटीची नेल पेंट. ही मोस्टली नसते माझ्या पर्समध्ये, बट आय थिंक मी कधी टाकली असेल. आणि हा शेड अमेझिंग आहे. हां येस, आज मी नेल पेंट लावली ना, सो तेव्हाच मी याच्यामध्ये टाकली. तर बघा असा हा शेड आहे. ही जी नेल पेंट बघू शकतात माझ्या रिंग फिंगरवर. सो दिस इज हाऊ इट लुक्स. आणि याच्यामध्ये मस्त ग्लिटर पार्टिकल्स आहेत, खूप अशी छान आहे. जर तुम्हाला अशी छान ग्लिटरवाली नेल पेंट पाहिजे असेल ना, मी तुम्हाला ही रेकमेंड करेल. शेड आहे 04 आणि हा शेड तुम्ही नक्की ट्राय करा. 110% तुम्हाला हा शेड आवडेल. नेक्स्ट आहे हे आयलायनर. आय डोंट नो, मी बॉक्स पण ठेवलं याच्यामध्ये. हा बॉक्स पण टाकावं लागेल. तर हे लाइनर आहे कप्स अँड लॅशेसचं, मून स्टोन ब्लू कलरचं आहे. आणि माझं अजून एक आहे ग्रीन, बट ग्रीन माझ्या पाउचमध्ये नाही आहे. टिप खूप मस्त अशी बारीक अशी टिप आहे आणि ब्लू आहे, जेट ब्लू असं. नेक्स्ट आहे हे कुर्कीचं लिप लाइनर. हे पण खूप छान असं लिप लाइनर आहे. दिस इज रेड इन कलर, रेड आहे असा शेड आहे. तर मोस्टली लिपस्टिकच उरल्या, त्याच्या आधी मी तुम्हाला हे एक दाखवते. हे आहे लॅश ग्लू. जर तुम्हाला बघायचं असेल ना याच्यावर व्हिडिओ, तर तुम्ही माझे ना शॉर्ट्स बघू शकता. त्याच्यामध्ये हे मी यूज करून पण दाखवले आणि मी लॅशेस पण दाखवले. फर्स्ट आहे ही लिपस्टिक. ही मी लोकल ब्रँडमधून घेतलेली माझ्या लग्नाच्या टायमाला. तर रेड आहे अशी, त्याची प्रॉपर रेड कलर आहे. मी फक्त एकदा वापरली, त्याच्यानंतर अशीच पडली आहे लिपस्टिक. असा शेड आहे, एकदम असं ब्लड रेड आहे, खूप सुंदर शेड आहे. आणि हा कॅमेरामध्ये ना थोडा डार्क वाटतोय, बट आहे ना हा एक्झॅक्ट असं ब्लडवाला रेड असतो ना तसा आहे. हे खाली नाही, याच्या खालीच तुम्हाला लिक्विड पण भेटेल. सो हे असं आहे. दिस इज 2-in-1, त्याच्या साईडलाच दाखवते मी तुम्हाला. हा शेड आहे ना, याच्यापेक्षा पण डार्क आहे. हे जे शेड आहे ना, हे फक्त ओकेशनलीच वापरू शकतात, किंवा शूट वगैरे असेल तर तेव्हाच मी वापरते. अदरवाईज मला एवढे डार्क शेड आवडत नाही आणि मी कधीही एवढे डार्क शेड यूज नाही करत. ही एक लिपस्टिक आहे, ही पण मी माझ्या वेडिंगच्या टायमाला यूज केलेली. मस्त न्यू शेड आहे, तुम्ही बघू शकतात मी किती संपवली आहे. ऑलमोस्ट एवढी होती तर एवढी झाली आहे. माझी ही गो टू लिपस्टिक आहे. जर बाहेर जायचं असेल तर पटकन अप्लाय करायचं अँड आय एम डन. आता लास्ट प्रोडक्ट उरला आहे, त्याच्यानंतर हा पाऊच झाला आहे खाली. तर ही लिपस्टिक आहे स्टे कुर्कीची. इज नॉट माइन 10. यू कॅन सी एकदम लाईट एकदम. आणि हा आता मी हा यूज पण केला आहे माझ्या लिप्सवर, तर आता जो लावलेला शेड आहे तो हाच आहे. त्याचा जो फॉर्म्युला आहे ना तो मला नाही आवडत, खूप स्टिकी फॉर्म्युला आहे. खूप टाईम द्यावा लागतो ड्राय होण्यासाठी. ड्राय झाल्यावर पण त्याच्या लिप्सवर असे लाईन्स येतात, तर ते मला याच्याबद्दल एवढं नाही आवडत. आणि खूप जास्त लाईट वाटते स्किनवर. बट जर तुम्हाला खूप लाईट लिपस्टिक आवडत असेल तर तुम्ही याच्यासाठी जाऊ शकतात. फक्त थोडा टाईम द्यावा लागतो ड्राय होण्यासाठी, अदरवाईज नंतर खूप अशी हेवी नाही वाटत, काही नाही वाटत. असा पाऊच आता झाला आहे खाली. येस येस, अजून एक लिपस्टिक आहे हेवी राहिली. ही मी नाही दाखवली ना. येस, ही आहे माय ग्लॅमची लिपस्टिक. शेड आहे 02 लव्ह बॉम्ब. हा शेड मला नाही आवडत, खरंच सांगते मला बिलकुल पण नाही आवडत हा शेड. फक्त शूट वगैरे करायचं असेल तर तेव्हाच वापरते. अँड हा शेड असा आहे, असं शेड आहे. दिसायला चांगला वाटतो बट माझ्या फेसवर माझ्या स्किनवर एवढा जात नाही, रिअलमध्ये नाही जात. अदरवाईज जर कॅमेरावर बघायचं असेल तर कॅमेरावर होत नाही शेड झाला, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर मी हा यूज करते जर मला कधी काही शूट करायचं असेल तेव्हा, ऑर एल जर रील बनवत असेल मी तर तेव्हाच मी वापरते. अदरवाईज अशीच पडली आहे लिपस्टिक, मी एकदाही नाही वापरली आहे. सो येस, याच्यासोबत माझा हा व्हॉट्स इन माय मेकअप बॅग व्हिडिओ संपतो इकडेच. आणि आय होप तुम्हाला बघायला आवडलं असेल की माझ्या बॅगमध्ये काय काय आहे. जर मी तुम्हाला माझे 3 फेवरेट प्रोडक्ट सांगायचे झाले तर मी 3 फेवरेट प्रोडक्ट पिक करते इकडे. तर फर्स्ट आहे हे माझं स्विस ब्युटीचं मेकअप बेस हायलायटर. त्याच्यानंतर आहे ही नेल पेंट स्विस ब्युटीचीच आहे. आणि थर्ड मी पिक करेल हे मास्टर ग्रोम हायलायटर. हे पण खूप छान आहे. हे माझे 3 बेस्ट
बेस्ट बेस्ट प्रोडक्ट आहे, अजून पण आहेत बट मी फक्त तुम्हाला तीन दाखवते. सो गाइज दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या बॅगमध्ये काय आहे ते बघायलाही तुम्हाला आवडलं असेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला आणि मी तुम्हाला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी, बी स्ट्रॉंग अँड ऑलवेज बिलीव्ह इन युअर सेल्फ. बाय.